यातून स्पष्ट दिसत आहे. पुढे कुलाभूषण सागर निघालाय तर पुढे बसची वाट पाहताय. बसेसच्या रंगाही दूरपर्यंत लागले आहेत. दिल्ली आणि उत्तर प्रदेशातून मजुरांसाठी बसची व्यवस्था करण्यात आली. मात्र यावरून बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी नाराजी व्यक्त केली. जे मजूर ज्या ठिकाणी आहेत त्यांना तिथंच अपंग पाहिजे. अशा प्रकारे बसची व्यवस्था न करून त्या गावात पाठवणं म्हणजे ते संख्याचा आणखी धोका वाढवत आहे. मग संचारबंदी लॉकडाऊन सतत पाहिजे. आता ही दृश्य आंध्र प्रदेशातल्या प्रकाशम जिल्ह्यातली. एका आणीला ट्रक थांबले आणि शेकडो लोक ट्रक मध्ये सामानासह भरलेले. रस्त्याच्या दोन्ही बाजूला कामगारांची गर्दीच गर्दी. या ट्रक मधून जवळपास 2000 कामगार लॉकडाऊनला जात आहेत. मुंबईतल्या काश्मीरामध्ये ही धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. ट्रक आणि पिकअप वाहनांमधून मजुरांना सातारा आणि उत्तर प्रदेशात नेण्यात येत आहे. मुंबई अहमदाबाद मार्गावर असेच 5 ट्रक पोलिसांनी पकडले. या ट्रक मधून मजुरांसह त्यांची मुलं आणि करताना दिसत आहेत. कैसे जाओगे इनके कैसे बच्चे लेकर पूरा देश में लॉकडाउन चल रहा है. संचार बंदी है.